आवाज मानदेशाचा नमस्कार मी सुद्धा मान चौफे न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जलसंधारण सचिव असताना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कोटी रुपयांचे सिमेंट मंजूर केले पण त्याचा कधी ढोल पिटला नाही कारण ते आमचं कर्तव्य विरळी खोऱ्याचं हक्काचं टेंभूचं पाणी विरळीला निश्चितपणे मिळेल आणि ते आम्हीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणणार अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे तसेच पोलिसांच्या भीतीने व्यासपीठावरून पळून जाणाऱ्यांनी आणि भानगडी करणाऱ्यांनी जामिनाची चिंता करावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे विरळी तालुका माण येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान सोहळ्यामध्ये ते बोलत होते प्रभाकर देशमुख पुढे बोलताना म्हणाले माजी आमदार कैलासवासीय सदाशिवराव पोळ यांनी आणि कैलासवासीय खाशेराव जगताप यांनी खूप चांगले काम उभे केले त्यांच्यात काही मतभेद असून सुद्धा एकमेकांचा सन्मान ठेवून समाजासाठी राबणारी मंडळी होती पण नेहमीप्रमाणे आपले प्रतिनिधी संतुलन गेल्याने बरगळत असून मान तालुक्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य करतायत शिक्षण रोजगार आरोग्य पाणी यावर त्यांनी बोललं पाहिजे पण ते बोलत नाहीत एमआयडीसीची अध्यापक अधिसूचना झाली नाही पण खरं आमच्या अधिकारी सुपुत्रांचं आहे स्पष्ट सांगितलंय कुणी काही म्हणत एमआयसी मानमधून जाणार नाही या भागाला आतापर्यंत टेंबूचे पाणी न मिळाल्याचं पाप या निष्क्रिय आमदारांनी केलंय त्यांनी पाण्यासाठी प्रतिष्ठापणाला न लावता पनवेलला पुनर्वसनाचे भूखंड मिळवण्यासाठी लावली मग ज्या भानगडी झाल्या त्या तुम्हालाच लागणार नामदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला निर्दोष ठरवलंय खंडणी आणि विनयभंगाची तक्रार ज्यांच्यावर आहे त्यांनी जामिनासाठी घाबरावं जातीचं विष पेरण्याचं काम त्यांनी केलं माणसांना उभं करण्याऐवजी त्यांची डोकी फोडण्याचं काम केलं आंधळी प्रकरणात ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्याची जबाबदारी कोण घेणार या लबाडाची लबाडी वडूज आणि दहिवडी जनतेनं ओळखली असून आता मान खटावमधील गावागावातील जनता ओळखू लागली आहे त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटू लागलं आहे शिळ्या कढीला ऊत आणणाऱ्यांनी आपण काचीच्या घरात राहतो हे लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला यप्रसंगी अभयसिंह जगताप म्हणाले विरळी खोऱ्याने आमच्या कुटुंबाला भरभरून प्रेम दिले पाणी आंदोलनात या पंचक्रोशीने हिरहिरीने भाग घेतला परंतु पाणी देताना यांच्यावर अन्याय झाला अजूनही इथली माणसं पाण्यासाठी झगडत आहेत या पुढील काळात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी दादासाहेब मडके प्रशांत वीरकर विक्रम शिंगाडे विश्वनाथ नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले मान चौफे न्यूज प्रतिनिधी रुपेश कदम दहिवडी आवाज मानदेशाचा